मंडळी चतुर राव आणि चतुराचा तुम्हाला नमस्कार. आता तुम्हाला आम्ही जी गोष्ट सांगणार आहोत ती लाख मुलाची गोष्ट आहे बरं का. जेव्हा आपण कोणत्याही पिकाची कापणी व मळणी करतो तेव्हा जो शेतातील काडी कचरा किंवा पिकांचे अवशेष उरतात त्याचा आपण काय करतो. आपलं शेत स्वच्छ व्हावं म्हणून जास्त करून आपण ते अवशेष जाळून टाकतो. हो चतुराताई, किती भयानक दृश्य असतं ते. हो असं वाटतं जणू वणवा पेटलाय, संपूर्ण परिसर धूर धूर झालेला असतो. याने प्रदूषणात तर भर पडतेच पण आपण आपलं स्वतःच फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही करून घेतो. पण मंडळी, मी काही असे शेतकरी सुद्धा पाहिले आहेत जे हे शेतातील पिकांचे अवशेष काडी कचरा जाळत नाहीत, तर ते त्याचा वापर त्यांच्या शेतात अशा पद्धतीनं करतात की त्याचं सोनं होतं सोनं. आणि त्याचा पिकांना जोरदार फायदा होऊन आपल्या उत्पन्नात भरमसाठ वाढ होते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, अहो आपल्या पिकांची कापणी आणि मळणी केल्यानंतर उरणारे हे पिकांचे अवशेष म्हणजे निसर्गाने या मातीने आपल्याला दिलेली एक भेट वस्तू आहे. हो तेव्हा मित्रांनो, आजपासून याला काडी कचरा असं म्हणून याचा अपमान करू नका. त्याला आजपासून पिकांचे अवशेष अशी हाक मारूया. आणि बरं का, हे पिकांचे अवशेष न जाळल्यामुळे आपलं शिवार आगपेटीमुक्त राहतं आणि आगपेटीमुक्त शिवाराला आपल्या वॉटर कप स्पर्धेत चतुराताई 5 गुण आहेत. वा चतुरराव, आता आपण पाहूया आपल्या शिवाराला आगपेटीमुक्त कसं करायचं. हे जे खूप मोठं संसाधन आपल्या हाती लागतं त्याचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकतो. यापैकी 3 महत्त्वाच्या, खूप फायद्याच्या आणि सहज करता येणाऱ्या पद्धती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल त्यानुसार पहिला, दुसरा किंवा तिसरा पर्याय तुम्ही अवलंबू शकता. आणि जर तुमच्या शेतामध्ये पिकांचे अवशेष खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील तर तुम्ही तिन्ही पर्याय अवलंबिले तरी हरकत नाही. पर्याय 1, पिकांचे अवशेष मातीत मिसळणे. कुठलंही पीक निघाल्यानंतर जे काही पिकांचे अवशेष उरतील त्यांचे सर्वात पहिलं तर स्लॅशर किंवा ट्रॅक्टर चलित कुट्टी मशीनच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे करून घ्या. आता हे बारीक झालेले अवशेष तुमच्या शेतात समप्रमाणात पसरवून टाका. त्यानंतर नांगराच्या किंवा रोटेवेटरच्या सहाय्याने हे बारीक केलेले अवशेष मातीत व्यवस्थित मिसळून टाका. या बारीक केलेल्या अवशेषांपासून हळूहळू आपोआप अतिशय उत्कृष्ट दर्जाचं सेंद्रिय खत तयार होतं आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. आणि जेवढा जमिनीतला सेंद्रिय कर्ब जास्त तेवढी तिची जलधारण क्षमता जास्त. पहिला पर्याय लक्षात आला, आता वळूया दुसऱ्या पर्यायाकडे. पर्याय 2, मल्चिंग म्हणजेच आच्छादन. या पर्यायातही प्रथम पिकांच्या अवशेषांचे स्लॅशर किंवा ट्रॅक्टर चलित कुट्टी मशीनच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे करून घ्या आणि या बारीक केलेल्या अवशेषांचे आपल्या शेतात ढीग रचून ठेवा. या अवशेषांचा वापर आपल्याला पुढील हंगामातील पेरणी झाल्यानंतर मल्चिंग करण्यासाठी करायचं आहे. आता तुम्ही विचाराल मल्चिंग म्हणजे काय. शब्द जरी कठीण वाटत असला तरी प्रक्रिया अतिशय सोपी आहे. चतुरराव सांगा बरं. सांगतो बरं. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा पुढील हंगामातलं पीक साधारण 21 दिवसांचं होईल तेव्हा हे पिकांचे अवशेष पिकांच्या 2 ओळींच्या मध्ये पसरवत जा. या प्रक्रियेला मल्चिंग असं म्हणतात. ऐकीने सोप्प. आणि या मल्चिंगला मराठीत आच्छादन असंही म्हणतात. या आच्छादनानं नक्की होतं काय. जमिनीतील पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं त्यामुळे तिचा ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो आणि त्याचा पिकांना प्रचंड फायदा होतो. शिवाय आच्छादनासाठी वापरलेल्या नैसर्गिक गोष्टी साधारण 3 महिन्यात कुजून आपोआप त्याचं उत्तम खत तयार होतं. आणि चतुररावांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो आणि जेवढा सेंद्रिय कर्ब जास्त तेवढी जमिनीची जलधारण क्षमता जास्त. आणि हो,
आणखी एक गोष्ट म्हणजे आच्छादन तणांची वाढ सुद्धा होऊ देत नाही. शिवाय आच्छादनामुळे मातीतील सूक्ष्मजीवांची व गांडुळांची संख्या वाढते. आणि हे सूक्ष्मजीव म्हणजे आपले मित्र आहेत, कारण पिकांचे अवशेष कुजवण्याच्या विघटन प्रक्रियेत आणि पर्यायानं मातीची सुपीकता वाढवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. मित्रांनो, इथे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जर तुम्ही फळबागा घेत असाल तर प्रत्येक झाडाच्या बुडक्यात खोडापासून 1 फूट अंतर सोडून हा अवशेषांचा थर रचा. झाडाची सावली जेवढ्या क्षेत्रात पसरते साधारण तेवढ्या क्षेत्रापर्यंत हे अवशेष रचावेत. हे आच्छादन करताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. 1. आच्छादन करताना पिकांसाठी साधारण 1 इंच जाडीचा आणि फळझाडांसाठी साधारण 1 ते 3 इंच जाडीचा थर रचावा. 2. थर रचताना पिकांच्या किंवा झाडांच्या खोडालगतचा भाग झाकला जाणार नाही याची काळजी घ्यावी, यामुळे मुळाकडील माती हवेशीर राहते. 3. मित्रांनो, समजा तुमच्याकडे पिकांचे अवशेष उपलब्ध नाही आहेत तरी सुद्धा आच्छादन ही प्रक्रिया फार फायद्याची आहे भाऊ. तेव्हा वाळलेलं गवत, झाडांची वाळलेली पानं, लाकडी भुसा, गांडूळ खत, नाडेप, कंपोस्ट खत यासारखे सेंद्रिय पदार्थ वापरून तुम्ही आच्छादन नक्कीच करू शकता. मित्रांनो, आता या अवशेषांचा एकदम भारी उपयोग, पर्याय 3, बायोडायनॅमिक कंपोस्ट खत. हे बायोडायनॅमिक कंपोस्ट खत म्हणजे सेंद्रिय कर्बाचा डोंगर आहे डोंगर. चतुराताई, आपल्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी तयार केली होती, ती कुठे आहे? ही काय लिहून घेत आहे. 1. पिकांचे अवशेष. 2. शेणखत. 3. हिरवी तणे आणि कडुलिंब, करंज, गिरीपुष्प इत्यादींचा पाला. 4. 1 किलो S9 पावडर. S9 पावडर म्हणजे 9 प्रकारच्या सूक्ष्म उपयुक्त जीवाणूंचं मिश्रण असतं. हे तुमच्या गावच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात सहज उपलब्ध होतं. आणि हो, हे मिश्रण वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या नावाने उपलब्ध करून देतात. 5. झारी. 6. 3 बादल्या. 7. 2 खोरी. 8. 2 मीटरची काठी. 9. 4-5 घमेली. 10. पाणी. 11. मार्किंग करण्यासाठी फक्की. 12. 1 लिटरच्या 2 रिकाम्या बाटल्या. आणि 13. मेजरिंग टेप. थँक्यू चतुराताई. आता आपण हे पाहूया की चतुराताईंनी सांगितलेल्या या सर्व साहित्याचा वापर करून बायोडायनॅमिक कंपोस्ट खत नक्की कसं तयार करतात. सर्वप्रथम हे बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सपाट, पाणी न साचणारी आणि सावली असलेली जागा लागेल. जर तुम्ही तुमच्या पिकांचे अवशेष अशाच ठिकाणच्या जवळ ठेवले असतील तर ठीक, नाहीतर ते अशा ठिकाणी जवळ आणून ठेवावेत. त्यानंतर या जागेच्या जवळच आपल्याला 2 ढीग तयार करायचे. पहिला ढीग वाळलेल्या पिकांच्या अवशेषांचा, ढीग क्रमांक 1. दुसरा ढीग हिरवी तणे, पालापाचोळा तसेच कडुनिंब, करंज, गिरीपुष्प यांच्या पाल्याचा ढीग क्रमांक 2. जर ह्या गोष्टी तुमच्या शेतात उपलब्ध नसतील तर मात्र त्या तुम्हाला आजूबाजूच्या परिसरातून आणाव्या लागतील. आता ढीग क्रमांक 1 वर पाणी टाकून तो ढीग आंबटोलं भिजवून घ्या. निवडलेल्या जागेवर 5 मीटर लांब आणि 2 मीटर रुंदीचा आयत फक्कीने आखून घ्या. आता आयताच्या मधोमध 2 मीटर उंचीची काठी रोवून घ्या. आता या आयतामध्ये पाणी शिंपडून घ्या, जेणेकरून आयतामधली माती नीट ओलसर होईल. आता आंबटोला केलेल्या ढीग क्रमांक 1 मधील अवशेष घेऊन आखलेल्या आयतामध्ये 1 ते 1.5 फूट उंचीचा पहिला थर रचा. आता शेणखताचा शेणकाला तयार करून तो या पहिल्या थरावर समप्रमाणात शिंपडा. अगदी अंगणात सडा टाकतो ना तसा. आता 1 किलो S9 पावडर 10 ते 12 लिटर पाण्यात चांगलं मिसळून त्याचं द्रावण तयार करा.
आता या द्रावणापैकी 2 लिटर द्रावण जो थर तयार केला गेलाय त्यावर समप्रमाणात शिंपडा. यावर ढीक क्रमांक 2 मधील हिरवा पाला, गवत यांचा 1 ते 1.5 फूट उंचीचा थर रचा. त्यावर परत S9 जे द्रावण आपण बनवलंय त्यापैकी 2 लिटर द्रावण समप्रमाणात शिंपडा. आता परत ढी क्रमांक 1 मधील पिकांचे अवशेष घेऊन 1 ते 1.5 फूट उंचीचा थर रचा. आणि आधी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण प्रक्रियेची एकदा पुनरावृत्ती करत शेणकाला, S9 द्रावण आणि ढी क्रमांक 2 मधील साहित्य यांचा परत एकावर एक थर रचा. आणि या थरावर S9 जे द्रावण आपण तयार केलंय त्यातलं 2 लिटर द्रावण समप्रमाणात शिंपडा. ही संपूर्ण रचना झाली की या रचनेच्या भोवती शेणकाला आणि माती यांच्या मिश्रणाचा जाडसर थर द्या. मंडळी, हे थरावर थर रचताना ते नुसते एकमेकांवर टाका, थरांवर दाब देण्यासाठी म्हणून या ढिगावर चढू नका किंवा तो हाताने दाबू नका, नाहीतर त्यातला ऑक्सिजन बाहेर पडून कंपोस्ट प्रक्रिया लांबेल. आता हा तयार केलेला कंपोस्ट ढीग आपल्याला 1 महिना तसाच ठेवायचा आहे. या दरम्यान या कंपोस्ट ढिगात आर्द्रता टिकून राहावी म्हणून हवामानाप्रमाणे या ढिगावर 2-3 दिवसांनी अल्प प्रमाणात पाणी शिंपडा. आणि मध्ये कधी जर ढिगाला तडे किंवा चिरा गेलेल्या दिसल्या तर शेणाच्या सरीने त्या बंद करून घ्या. किंवा हे टाळण्यासाठी तुम्ही गोंडपाट ओलं करून या ढिगावरती ठेवू शकता आणि साधारण 2-3 दिवसांनी या गोंडपाटावर पाणी मारत राहू शकता. करेक्ट. आणि हो, जी बाहेर आलेली काठी दिसते ती तोडू नका हा. ती काठी आपण मुद्दामून लावली आहे. काय होतं, 1 महिन्यानंतर हा ढीग 1 ते 1.25 फूट आपोआप खाली खचतो की जे आपल्याला या काठीमुळे पटकन लक्षात येतं. आणि हा असा खाली खचला की समजावं आपली कंपोस्ट प्रक्रिया उत्तम चालू आहे. त्यामुळे मित्रांनो, ही काठी तोडू नका. आता 1 महिन्याने या संपूर्ण कंपोस्ट ढिगाची चांगली उलटापालट करा आणि पूर्वीप्रमाणे ढीग रचून ठेवा. या संपूर्ण रचनेच्या भोवती पुन्हा एकदा शेणकला आणि माती यांच्या मिश्रणाचा जाडसर थर द्यायला विसरू नका. त्यानंतर अजून 1 महिन्यानं म्हणजेच एकूण 2 महिन्यांनी या ढिगात अत्युत्तम असं बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार होतं. मित्रांनो, जर का आपण हे खत उन्हाळ्याऐवजी हिवाळ्यात तयार केलं तर ते बनायला 2 ऐवजी 3 महिने लागतात. फक्त त्या परिस्थितीत ढीग रचल्यानंतर 1 महिन्याऐवजी 1.5 महिन्यांनी ढिगाची उलटापालट करावी. बाकी सर्व प्रक्रिया तशीच. बरं का मंडळी, आपल्या शेतात जेवढे पिकांचे अवशेष उपलब्ध आहेत तेवढ्या प्रमाणात ढीग रचून सांगितलेल्या पद्धतीने बायोडायनॅमिक कंपोस्ट खताची निर्मिती करता येते. अशा एका कंपोस्ट ढिगासाठी साधारण 10 क्विंटल पिकांचे अवशेष आणि साधारण 5 क्विंटल ओला पालापाचोळा लागतो. आणि चतुर राव, अशा एका ढिगातून किती प्रमाणात बायोडायनॅमिक कंपोस्ट खत तयार होतं माहितीये तुम्हाला? किती? तब्बल 1 ते 1.25 टन. वा. आणि हे बायोडायनॅमिक कंपोस्ट खत एकदा का आपण आपल्या शेत जमिनीत टाकलं की मातीतलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण झपाट्यानं वाढलंच म्हणून समजा. आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं की तिची सुपीकता आणि पर्यायानं जलधारण क्षमता सुद्धा वाढेल. आणि याचा तुमच्या पिकांच्या उत्पन्नावर काय भन्नाट परिणाम होईल तुम्ही स्वप्नात पण विचार नाही करू शकत. शिवाय तुमचं शिवार आगपेटी मुक्त झाल्यानं वॉटर कप स्पर्धेत तुम्हाला आगपेटी मुक्त शिवाराचे संपूर्ण 5 गुण सुद्धा मिळतील. हो, म्हणजे सिंगल ऑफर डबल धमाका. तेव्हा मित्रांनो, आज या क्षणाला आपण हा निश्चय करूया की आपलं शिवार आपण यंदाच्या हंगामात आगपेटी मुक्त शिवार केल्याशिवाय राहणार नाही.